शिवसेनेतील बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं त्यानंतर आता पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आता कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी लढायचे असे सांगत पुन्हा एकला चलोरे नारा दिला आहे आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला तीस ते पस्तीस माजी आमदार हे उपस्थित होते माजी आमदारांना तयारीला लागा ला असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचे आहे आता आपली वारंवार बैठक ही होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आजच्या मातोश्रीवरच्या बैठकीत दिले दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरू आहे शिवसेना नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरे मुंबईत निष्ठा दौरा करत आहेत पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्याचा धडाका आदित्य ठाकरे यांनी सुरू केलाय याला प्रतिसाद मिळत आहे तसेच जुने कार्यकर्तेही सक्रिय झाल्याने शिवसेनेत चैतन्य दिसून येत आहे उद्धव ठाकरे यांनी आतापासून दोन हजार चोवीस निवडणुकांची तयारी सुरू केली आहे त्यासाठी त्यांनी दंड थोपाटले आहे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक बोलावली आहे माजी आमदार शिंदे गटात जाऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत उद्धव ठाकरे माजी आमदारांशी संवाद साधल्यानंतर एकला चलोरेचा नारा देण्यात आलाय निवडणुकीमध्ये डी एच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय यापूर्वी सुद्धा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युपीएच्या उमेदवार असलेल्या आपल्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम